नमस्कार, मी रेश्मा फाळकर आस्वादमध्ये तुमचे स्वागत करते। आज आपण बिमला या आंबट फळापासून लोणचे बनवूया। यासाठी लागणारे साहित्य: मोहरी, मेथी, हिंग, मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, तेल, बिमले। मी बिमले चांगली धुवून घेतलेले आहे। आता त्याचे अशा प्रकारे बारीक तुकडे करूया। आता या चिरलेल्या तुकड्यांना मीठ घालूया। मीठ घालून चांगले मिक्स करूया। या मीठ लावून ठेवलेल्या फोडी 1.5 ते 2 तास ठेवूया। यानंतर गॅसवर कढई ठेवून लोणचे मसाला बनवूया। प्रथम मेथीचे दाणे चांगले भाजून घेऊया। दाणे 2 ते 3 मिनिटांपर्यंत भाजून घेऊया। आता मोहरी भाजून घेऊया। मोहरी चांगली तळतळली की काढून घेऊया। गरम कढईमध्ये तेल गरम करून घेऊया। मोहरी व मेथी थंड झाल्यावर ती आपण बारीक कुटून घेऊया। मेथी व मोहरी बारीक कुटून घेतलेली आहे। मीठ लावून ठेवलेल्या बिमलाच्या फोडींना पाणी आलेले आहे, ते आपण गाळून घेऊया। आता त्यात मोहरी पावडर, मेथी पावडर, मिरची पावडर,
हिंग पावडर, हळद पावडर, चवीपुरते मीठ घालूया। आता मिश्रण चांगले एकजीव करून घेऊया। मग त्यात थंड झालेले तेल घालून परत एकदा चांगले ढवळूया। अशा प्रकारे बिमलाचे लोणचे तयार झालेले आहे। हे लोणचे 8 ते 10 दिवसापर्यंत खाण्यासाठी योग्य असते। तुम्ही अशा प्रकारचे लोणचे तयार करा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।